लक्ष द्या मित्रांनो, आपला जो चॅप्टर चालू होता अरिथमेटिक प्रोग्रेशन, या अरिथमेटिक प्रोग्रेशनची जी आपली फर्स्ट एक्सरसाइज आहे, या फर्स्ट एक्सरसाइज मधला आपण पहिला पण टॉपिक एंड केला आहे, दुसरा पण टॉपिक एंड झाला आहे. नाउ वी स्टार्ट अवर थर्ड टॉपिक. या थर्ड टॉपिक मध्ये आपल्याला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स, फर्स्ट टर्म आणि काय फक्त कॉमन डिफरन्स इतकंच नोट करायचं आहे. ओके, सो राइट डाउन अवर क्वेश्चन. फाइंड द फर्स्ट टर्म एंड कॉमन डिफरन्स फॉर ईच ऑफ द एपी, ओके. चला पहिल्या प्रॉब्लेमला सुरुवात करत आहोत. बोर्ड कडे काळजीपूर्वक लक्ष द्या. आता हा एकदमच म्हणजे असं सिंपल प्रॉब्लेम आहे ज्यामध्ये तुम्हाला फर्स्ट टर्म विचारली आणि कॉमन डिफरन्स विचारला आहे. पहिला प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं 5 1 -3 -7 and so on. आता या टाइपच्या प्रॉब्लेम मध्ये मी दिसत नाही. तर आपल्याला जो सिक्वेन्स दिवन आहे या सिक्वेन्स मध्ये टर्म गिवन आहे 5 1 -3 and -7. आता या टाइपच्या प्रॉब्लेमला सॉल्व करत असताना इन अवर सोल्युशन आधी नोट करायचं इन द गिवन सिक्वेन्स -3 -7 हा आपला सिक्वेन्स गिवन होता. यस ऑर नो? यामधली जी पहिली टर्म असते ना तिलाच फर्स्ट टर्म म्हटले जाते. काय म्हटले जाते? हियर फर्स्ट टर्म, P1 इक्वल टू किती झाला बेटा? 5. हीच आपली फर्स्ट टर्म आहे. त्यानंतर काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला? कॉमन डिफरन्स. काय फाइंड आउट करायचं आहे? कॉमन डिफरन्स. आता कॉमन डिफरन्स जर तुम्हाला फाइंड आउट करायचा असणार तर सेकंड मधून आधी फर्स्ट मायनस करा, थर्ड मधून सेकंड मायनस करा. यस ऑर नो? फोर्थ मधून थर्ड मायनस करा. इतकं मायनस नाही करत बसायचं, सेकंड मधून फर्स्ट करून दाखवायचं, थर्ड मधून सेकंड. ओके, आणि डायरेक्ट जर दोघांचा डिफरन्स जर काय येत असणार सेम तर तुम्ही डायरेक्ट कॉमन डिफरन्स लिहू शकता. बघा, नाउ सेकंड मधून फर्स्ट हा T2 असतो आपला. ओके, फर्स्ट टर्म T1 लिहून टाकलं मी, नाही तर मग टर्म्स पण लिहून द्यायचा. T2 किती घेऊ? 1. T3 -3. T4 -7. फर्स्ट टर्म तर आपली T1 होती, याला T2 कन्सिडर केलं, T3 अँड T4. नाउ आता करू आधी आपण T2 - T1. T2 किती आहे? 1. T1 किती आहे? 5. सो 1 - 5. 1 मधून तर 5 जात नाही, 5 मधून 1 जातो, 5 मधून 1 गेला किती राहिला? 4. बट कॅपिटल टर्म साइन मायनस, सो आन्सर इज -4. T3 - T2. T3 -3 साइन मायनस. T2 1 -3 -1
माइनस फोर कारण जर साइन सेम असली तर काय करायची एडिशन साइन सेम असणार तर एडिशन ओके तर टी इक्वल माइनस थ्री थ्री तसे करायची गरज नाही इतच कॉमन डिफरन्स सेम आला डायरेक्ट नोट करू शकता टी इक्वल किती आहे माइनस सेवन माइनस टी थ्री ची वैल्यू माइनस थ्री माइनस माइनस आता एक टर्म काय आहे माइनस एक टर्म काय आहे प्लस साइन सेम आहे का डिफरेंट आहे डिफरेंट असल्यावर ऍडिशन करावं लागते का सबट्रॅक्शन मग सेवन मधून जर थ्री गेला तर फोर राहतो आणि मोठ्या संख्येची साइन माइनस सो आंसर इज देअरफोर द कॉमन डिफरन्स कॉमन डिफरन्स डी इक्वल टू किती द कॉमन डिफरन्स डी इक्वल टू किती आणि फर्स्ट टर्म किती होती बस तुम्हाला हेच विचारलंय फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स इज दॅट ओके नोट डाऊन दिस सेकंड प्रॉब्लेम नोट डाउन करा सर्व विद्यार्थ्यांनी आपलं जे सेकंड प्रॉब्लेम आहे त्यामध्ये 0.6 0.9 1.2 आणि 1.5 असा सिक्वेन्स आपल्याला दिलेला आहे सिक्वेन्स आहे 0.6 0.9 1.2 1.5 तुम्हाला प्रॉब्लेम मध्येच तर दिसून येते 0.9 0.6 मध्ये कितीचा डिफरन्स आहे 3 1.2 1.5 मध्ये कितीचा डिफरन्स आहे 3 3 का 0.3 0.3 बस याला फक्त सॉल्व करायचं आहे बघा इन द गिवन सिक्वेन्स सोल्यूशन मध्ये आधी सिक्वेन्स नोट करू 0.6 0.9 1.2 1.5 After that, here first term. First term कोणती आहे आपली? 0.6 First term? 0.6 So note करू आपण first term 0.6 ही झाली आपली first term 0.6 त्यानंतर T2 0.9 T3 1.2 T4 1.5 या सुद्धा टर्म्स आपण नोट केल्या आफ्टर दॅट T2 मायनस T1 करायचं आहे 0.9 मायनस 0.6 आन्सर येणार आहे 0.3 T3 मायनस T2 1.2 मायनस 0.9 अगेन आन्सर 0.3 T4 मायनस T3 1.5 minus 1.2 again an answer 0.3 तर आपली फर्स्ट टर्म सुद्धा भेटली 0.6 आणि सर्वांचा कॉमन डिफरन्स किती भेटला आपल्याला 0.3 therefore the common difference d किती आला आपला 0.3 is that okay yes or no note down this fast मग एक राहिलं थर्ड आणि फोर्थ फोर्थ मी सॉल्व करून देतो थर्ड तुम्ही ट्राय करून पहा ऍड 8 तर विद्यार्थी मित्रांनो आपलं फर्स्ट आणि सेकंड प्रॉब्लेम झाला आहे बरोबर नाव वी स्टार्ट फोर्थ प्रॉब्लेम कारण थर्ड प्रॉब्लेम खूप इझी आहे ते थर्ड प्रॉब्लेम तुम्ही करू शकता मी तुम्हाला फोर्थ प्रॉब्लेम करून देतो लिहा सिक्वेन्स 1/4 3/4 1/4 3/4 5/4 7/4 5/4 7/4 and continue लक्ष आधी बोर्ड कडे
आता इन दिस सिक्वेन्स किंवा इन द गिवन सिक्वेन्स 1/4 3/4 5/4 7/4 यामध्ये आपली पहिली टर्म कोणती येते बेटा 1/4 फर्स्ट टर्म कोणती येते 1/4 सेकंड टर्म 3/4 थर्ड टर्म 5/4 फोर्थ टर्म 7/4 सगळ्या टर्म्स मी नोट केल्या फर्स्ट टर्म तर आपल्याला 1/4 भेटून गेली आता यांचा काय करायचं आहे डिफरन्स सो t2 minus t1 3/4 minus 1/4 दोघांचा बेस काय आहे 3 minus 1 2 3 minus 1 2 बेस किती राहणार 4 2/4 म्हणजे किती 1/2 2/4 म्हणजे किती 1/2 इज दैट ओके यस नेक्स्ट t3 minus t2 t3 किती है बेटा 5/4 t2 3/4 सो 5/4 minus 3/4 अगेन दोघांचा बेस काय आहे सेम बेस सेम एज इट इज 5 minus 3 2/4 अगेन 1/2 2/4 अगेन किती है ना 1/2 त्यानंतर t4 minus t3 7/4 minus 5/4 दोघांचा बेस सेम 7 minus 5 2 अगेन 2/4 1/2 इज दैट ओके बेटा देयरफॉर द कॉमन डिफरेंस therefore the common difference d equal to किती येणार 1/2 म्हणून आपला कॉमन डिफरेंस किती झाला 1/2 इज दैट ओके एकच प्रॉब्लेम बाकी आहे थर्ड नंबर जे खूप सिंपल आहे ते तुम्ही लवकरात लवकर मला करून दाखवा